पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले असून यावर पोलिसांच्या कारवाया सुरूच आहेत. आठवडाभरात केलेल्या कारवायांमध्ये हजारो रुपयांची देशी दारू जप्त करत अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वडोद बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील बाबरा या गावातील एक तरुण अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या आदेशाने पोलीस शिपाई योगेश चळेकर आणि पोलीस शिपाई नामदेव इंजुलकंठे यांनी बाबरा येथे जाऊन बाजार गल्ली जवळील मोकळ्या जागेत विनापरवाना देशी दारूची बेकायदेशीररित्या चोरटी विक्री करत असल्याचे दिसून आले असता त्या ठिकाणी जाऊन छापा मारला असताना बाळू गणेश चरभरे राहणार बाबरा यांच्या ताब्यातून देशी दारू भिंगरी संत्रा असे कागदी लेबल असलेल्या 40 बाटल्या मिळून आल्या. या प्रकरणी वडोद बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री.